काही ना काहीतरी ग्लॅमरसकडेच विचार करायचा होता. माझे स्टायलिस्ट डिझायनर्स सगळे पुण्यात आहेत, त्यामुळे 11th hour माझं ठरत नव्हतं काय घालायचं आहे. पण मी फार न विचार करता मी हे विचार केला की आपण हा कार्यक्रम मुळात एन्जॉय करूया, माणसांना भेटूया, कारण ही सगळी माणसं आपल्या आपल्या सेटवर असतात, अशा निमित्ताने भेटतात. त्यामुळे मला असं माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की इथे येऊन छान मजा करायची आहे, अँड लेट्स मीट पीपल, लेट्स टॉक टू पीपल अँड एन्जॉय मायसेल्फ. तर माझ्या मनात जे आलं पटकन रात्री ठरवलं आहे मी, तर तसंच जे आलं ते घातलं. म्हणजे मला अजूनही त्या सिरियलमधल्या काही डायलॉग्ससाठी विचारतात आणि ते डायलॉग्स घ्या म्हणतात, विच इज अ ग्रेट थिंग. पण ते झालं आहे आता, आणि आता मी एका नव्या टप्प्याला नवा टप्पा आहे हा नवी सिरियल म्हणजे. तर शिल्पी हे कॅरेक्टर पण मला तितकंच लोकांच्या मनामनात रुजवायचं आहे, आणि त्यासाठी मी रोज प्रयत्न करते मी माझ्याकडून काय वेगळं देऊ शकते किंवा शिल्पी कशी लक्षात राहील. भले ती वाईट असली किंवा भले ती निगेटिव्ह कॅरेक्टर करत असली तरी ती लोकांच्या कायम लक्षात राहील, हा माझा रोजचा प्रयत्न आहे. माझ्यासाठी ग्लॅमर म्हणजे कम्फर्ट, कॉन्फिडन्स अँड अ गुड स्माईल. आणि मला असं वाटतं की माझी जर्नी ॲक्च्युली खूप खालीवर होती. सुरुवातीचे काही महिने मी खूप खात होते आफ्टर डिलिव्हरी, त्यात माझं वजन वाढलंच होतं ऑलमोस्ट. सो पण त्यानंतर मी कष्ट करून म्हणजे डाएट आणि ऑफकोर्स एक्सरसाइज करून काही लोकांचे व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन मी प्रयत्न केला वजन कमी करण्याचा, आणि घरच्यांचा चांगला सपोर्ट होता मला, त्यामुळे हे सगळं मी करू शकते.